नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत. व्हिडिओच्या आजच्या भागात मी बनवणार आहे आवळ्याचा छुंदा किंवा मुरंबा. हे बघा, हे पाठीमागे आवळ्याचं झाड आमचं. हे आता मी याचे काढून घेते आवळे. हेच आवळे वापरून मी मुरंबा बनवणार आहे. अशा प्रकारे काठीने झाडाच्या फांद्या हलवून आवळे काढले. भरपूर आवळे लागले होते. जसे लागतील तसे आम्ही थोडे थोडे काढतो. आता झाडाच्या वरवर शिल्लक राहिलेत. आवळा खाणं शरीराला अत्यंत फायदेशीर आहे. असा हा आवळा आपण वर्षभर खायला हवा, त्यासाठी आजची ही रेसिपी. इतके आवळे काढले, आता या आवळ्यापासून मी वेगवेगळे पदार्थ बनवणार आहे. आवळे मी पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घेतले. यातले 1.5 किलो होतील इतके आवळे मी मुरंबा बनवण्यासाठी घेतले आहेत. आवळे काढले, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी हा मुरंबा बनवते. आवळे आधी मी एका स्टीलच्या चाळणीवर वाफवून घेते आहे. त्यासाठी एका मोठ्या टोपात पाणी उकळायला ठेवलं आणि त्यावर स्टीलची चाळणी ठेवून अशा प्रकारे आवळे त्यामध्ये ठेवून दिले. वरून झाकण ठेवते. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची. आता 10 मिनिट आवळे वाफवून घ्यायचेत. 8 ते 10 मिनिटांमध्ये आवळे शिजतात. हवं असल्यास सुरीने चेक करून घ्या. आवळे खूप जास्त अगदी फुटेपर्यंत शिजवायचे नाही आहेत. आता गॅसची फ्लेम बंद करून आवळे थंड करायला ठेवून द्यायचे. आवळे थंड झाल्यावर आता किसून घेते. आवळे वाफवून घेतल्यामुळे पटकन किसून होतात. किसताना मधल्या बिया बाजूला काढायच्या. आवळे न वाफवता कच्चेच किसून पण तुम्ही याच प्रकारे मुरंबा बनवू शकता. सर्व आवळे किसून झालेले आहेत. आता जितके आवळे घेतले तितकाच गूळ घ्यायचा. मी 1.5 किलो आवळे घेतले होते, त्यासाठी मी 1.5 किलो गूळ घेतला आहे. गूळ पण किसून घेतला आहे. त्यानंतर आवळ्याचा किस आणि गूळ दोन्ही एकत्र मिक्स करून घेते. गूळ हा जास्त पौष्टिक असतो, त्यामुळे मी गूळ घेतला आहे. गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता. एकत्र केलेलं मिश्रण एका टोपामध्ये ओतून घेते. मिश्रणाला उकळी आल्यावर ते अशा प्रकारे सैलसर होतं. जसं शिजत जाईल त्याप्रमाणे ते दाटसर होत जाईल. 5 मिनिट शिजल्यावर आता यामध्ये थोडे मसाले ॲड करूया. 2 ते 3 दालचिनीचे तुकडे, 1 टीस्पून काळं मीठ घेतलं, तसंच 2 इंच आल्याचा तुकडा किसून घेतला. आता हे सर्व मसाले यामध्ये ॲड करते. आल्याऐवजी तुम्ही सुंठ पावडर पण वापरू शकता, पण आलं किसून घातल्यामुळे त्याचा स्वाद खूप छान येतो. तसंच काळ्या मिठामुळे पण खूप सुंदर चव येते. आवडत असल्यास यामध्ये 1 चमचा मिरची पावडर घालू शकता. सर्व एकत्र छान शिजवून घ्यायचं. हे पहा, इतका पातळ पाक असला पाहिजे. जास्त जाडसर पाक करायचा नाही आहे, नाहीतर थंड झाल्यावर मुरंबा घट्ट होईल. तसंच पाक कच्चा राहिला तर मुरंबा जास्त दिवस टिकणार नाही. 10 मिनिटांनंतर मुरंबा शिजून तयार झाला. आता गॅसची फ्लेम बंद करते. त्यासाठी टोपावर झाकण ठेवून देते, नंतर दुसऱ्या भांड्यात काढून घेते. तयार झाला मस्त पौष्टिक चटकदार असा आवळ्याचा मुरंबा. बनवायला खूप सोपा आहे, नक्की करून बघा. मुरंबा थंड झाल्यावर काचेच्या घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये भरून ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज, आणि बेल बटन पण प्रेस करा पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. हे सर्व अगदी मोफत आहे. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.